शांत कदम यांनी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता माझ्यासोबत आहेत। नाना भाऊ, महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा काल निकाल आला, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची खूप चर्चा झाली आणि सोबत आज चर्चा सुरू आहे तुमच्या राजीनाम्याची। कारण अजित पवार असं म्हणाले की विधानसभा अध्यक्षांनी तत्कालीन राजीनामा द्यायला नको पाहिजे होता, त्यांनी असंही म्हटलंय की राजीनामा दिल्यानंतर त्यांना कळलं। अजित पवार तर खोटं बोलतात आहेत। आपण पाहिलं, आम्ही आमचे अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात, मी आम्ही जॉईंटली आम्ही अशोक यांना अजितदादांना भेटलो, उद्धव ठाकरे साहेबांना भेटलो, सायंद्रेहून भेटलो आणि त्यांना सांगितलं की मला असा आदेश आलेला आहे, मला आज राजीनामा द्यावा लागतो। त्यांनी सांगितलं की आता देऊ नका, घाई नको करा, एवढं त्यांनी सांगितलं होतं। पण मी राजीनामा द्यायच्या पहिले त्यांना भेटून हा राजीनामा दिला होता, माहीत नव्हतं असं अजितदादा म्हणत असेल तर ते सपशेल खोटं बोलत आहेत। एक दुसरं, मी अध्यक्षपदावर नव्हतो पण उपाध्यक्ष तर त्यांचा होता, त्यांना कारवाई करता आली असती, जी अपात्रतेची होती ती त्यांनी केली नाही। का म्हणतायत की ऐका ना, त्यांनी अपात्रतेचं मी तुम्हाला सांगतो ते सांगतो, ते काय म्हणतात त्यांचा प्रश्न, पण ते खोटं बोलतात आहे। आणि त्यांनी आपली चूक पण मान्य केली की आम्ही एक वर्ष आम्ही नवीन अध्यक्ष करू शकलो नाही, तो आमचा दोष आहे, हे त्यांनी मान्य केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांनीच आपल्या प्रश्नाला उत्तर दिलं आणि त्याच्यावर पडदा पाडला। एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की उपाध्यक्ष होते त्यांना ते माझे अधिकार त्यांना होते, त्यांनी ते वापरायला पाहिजे होते, ते वापरले नाहीत। दोन, तिसरा महत्त्वाचा प्रश्न की काल माननीय सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे, जे काँग्रेसच्या वतीने आम्ही सातत्याने सांगत होतो की हे राज्यपाल भवन नाही, आता हे भाजपाल भवन झालेलं आहे आणि काल त्याच्यावर शिक्कामोर्तब माननीय सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे। आता भारतीय जनता पार्टी सत्तेसाठी काही पण संविधानिक पदावर बसून संविधानाचाच संपुष्टात आणायचा जो प्रयत्न भाजपने केलेला आहे, तो काल त्याच्यावर शिक्कामोर्तब माननीय सुप्रीम कोर्टाने केलेला आहे। हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला, महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकर विचाराला काळीमा फासणारा ठरलेला आहे। आणि म्हणून भाजप ज्या पद्धतीनं सत्तेसाठी काही पण आणि काही पण आपले तत्वज्ञान, काल ते म्हणत होते की उद्धव ठाकरेंना नैतिकता सांगण्याचा अधिकार नाही, मग पहाटेला सरकार बनवायचा नैतिकता होती, ती नैतिकता होती। मग नैतिकता हा विषय असेल तर भाजपला आजही संधी आहे, आजही भाजपला संधी आहे की त्यांनी तातडीनं राजीनामा दिला पाहिजे। काल सुप्रीम कोर्टाचे जे स्ट्रक्चर बीजेपीच्या सत्तेच्या आधारावर ज्या पद्धतीने केलेले आहेत ते पास झालेले आहेत, त्यांनी इनडायरेक्टली सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगून घेतलेल्या आहेत। नैतिकता भाजपला असेल तर तातडीने ह्या सगळ्या मंत्रिमंडळाचा राजीनामा त्यांनी करून घेतला पाहिजे। मी राजीनामा मागताय, पण विरोधी पक्षनेते अजित पवार असं म्हणतायत की हे राजीनामा मागणं म्हणजे त्यांना असं वाटतं की ते स्वप्नात पण देणार नाहीत आणि कायदेशीरदृष्ट्या जे झालंय ते बरोबर झाले असे त्यांचं। अरे मग त्यांनी काय म्हणावं अजित पवारांनी, तो त्यांचा प्रश्न आहे, इथं नैतिकतेचा प्रश्न आहे। विकास आघाडीची आक्रमकता कमी पडते, मला मुद्दा तो नाही आहे। काँग्रेसची भूमिका, काँग्रेसने नेहमी संविधानिक व्यवस्थेला सांभाळून ठेवलेलं आहे, महाराष्ट्राला नाही तर देशाला संविधानिक व्यवस्थेच्या आधारावरच पुढे नेण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे। हे काही 2014 देशाची निर्मिती नाही झाली, देशाची निर्मिती 1947 नंतर आपला देश स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर या देशाला उभं करण्यामध्ये काँग्रेसचं योगदान आहे। आणि म्हणून कोणी 2014 घेऊन चालत असेल तर ह्या संविधानाच्या आधारावर देश उभा करण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे। ज्यांनी केलं नसेल त्यांना मला त्यांचा काही त्यांच्याशी काही मला त्या याच्यात जायचं नाही आहे। मूळ प्रश्न असा आहे की संविधानिक व्यवस्थेची तात्विक जेव्हा काही भूमिका कोणी मांडत असतील, तर काल देवेंद्र फडणवीसही मांडत होते, त्याच्यामुळे माझं त्यांना असं हे आहे की काल सुप्रीम कोर्टचे स्वतः वकील आहेत, त्यामुळे त्यांना सगळं कालच्या लाईन कळलेली आहे। आणि हे सगळं कळल्यानंतर त्यांना हे समजायला पाहिजे की जे काही स्ट्रक्चर राज्यपाल महोदयावर पास झालेले आहेत ते कोणाच्या इशाऱ्यावर झालेले आहेत, काय झालेलं आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि